माझा संगीत माझे भूमीची देणगी आहे. या संगीताने मला सगळं दिलं आहे. आमच्या वडील सांग काय, ज्यांनी वाजवायच्या त्यांनीच करायच्या, ज्यांनी बनवायच्या त्यांनी वाजवायच्या. कसा वाजेल कसा काय करा तेही तुमची तुम्ही शिक्षण घ्या. मशनरी असले तर काही नाही, विकत घेऊ शकतो. अशी बनवाय बाकी मेहनत फार लागते. सगळं तसं सगळं साहित्य आणि देवाचं वाद्य आहे म्हणून आवडीने वाजतो ते. आणि बंबू आणायच्या ते हेमेन कोत्याच आहे, बनवून घ्यायचं असं. हवा कुठं लिकेज नाही झाली पाहिजे. माडाची पाती आणायची जायचं, ते माडाचे पातीलं हे बनवायचं कातर. जशी आपल्याला जीभ आहे बोलायची, तशी त्याला ती बोलायची जीभ याच्याने अशी पाडायची. आणि सजाणी ते केलं की याच्यावर आवाज असा. की हे जसं आमचा हे वाद्याचा जे शरीर आहे, दुधी आहे, बंबू आहे, मेन आहे, जिबडे आहे, याचा एकत्री करायचा आणि त्याला स्वाद दिला की त्याचा माझा एक रूप होतो. म्हणजे त्याचा शरीर आणि माझा शरीर एक मिलन होऊन सगळं आकर्षित चांगला वाटतं असं. म्हणजे मी त्याला देवता मानलो, कारण मी त्याला आता मला ती पोसत आहे ना, म्हणून अजून ह्या त्याच्या विश्वासावर मी सगळं वाजवतो. जे माझे शब्दाने जसा शब्द मी बोलल तसा त्या पण बोलल. दिसत निर्जीव पण आहे, केल्यावरती सजीव आहे. आणि मी ज्याला स्वाद दिला की ते वाजतं, आणि ते वाजलं की लोक गावातली लोक येतात, अरे तारपा वाजवला म्हणजे आज देवकार्य काहीतरी असेल, म्हणजे ते मन समाधानाने येतात माझ्यासमोर बोलतात, अरे तारपकरी आज खुशीत आहे, तारपा वाजवतो म्हणजे देवकार्य काहीतरी आहे. आणि आवडीप्रमाण मग ते आमची गावातली लोक मुली मुलं येतात नाचकाम करायला. आणि मी चाळोचेळे वाजवतो, डोहुरलीचा चाळा वाजवतो, बाईंचा चाळा वाजवतो, नंदाचा चाळा वाजवतो, मुरुगलीचा चाळा वाजवतो, गुंजबाईचा चाळा वाजवतो. असं चाळोचाळी जे वाजवला ना मी की अंगात हवा येणारच. आपला सगळं शेतीवाडी आबाद राहिली पाहिजे, हातपाय सुखी राहिलं पाहिजे असं म्हणून 8 दिवस कोणाची भांडण न करता, कोणाची बोलचाल न करता देवा आम्हाला सुखी ठेवला, तर हे तुला आम्ही वाद्य वाजवून, जर आम्हाला तू हे जर सुखी नाही ठेवला. अशी ही पारंपरिक आहे, फार मोठी जबाबदारी आहे. Thank you.
आता माझी वय झाली ती एकदम सुकलो तरी पण ताकद भरपूर ते वाद्यासाठी ताकद ही कातडी उभी राहायला लागली. तरी पण वाद्य बाकी श्वास मी तगडे माणसाची जेवढी शक्ती असेल तेवढा त्याला श्वास घालू शकतो असं. आणि अशी मग आमचा वडील तारपा वाजवायच्या, मग ते तारपा वाजवायला मग मी पण गायशी जायच्या तिकडं अख्खा दिवस वाजवायच्या शिकायच्या. जे जसं मनात येतील ते म्युझिक करता येते. मग ते एकदा मग रेग्युलर श्वास यायला लागला, तशी तशी आवड मला निर्माण झाली. वडील मी असा देव करायचा. आता वडील गेला, भाऊ गेला, एकटा राहलो, तर आता माझ्या जोडीला दुसरा नाही लागतो भाडोत्री. तरी हे रेकॉर्डिंगला मी दिसलो ना एवढाच माझे मी भाग्य समजतो.